नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सॉरी फॉर लेट ब्लॉग अपलोड. आजचा आपला प्रवास कवडा रॉक्स या आयलँडवर असणार आहे. सो तिथे जाण्यासाठी ऑब्व्हियसली आपल्याला बोटीनं जावं लागेल. तर पूर्ण सफर हा बोटीचा सफर असणार आहे. तर बोटीचा सफर म्हटला तर आपल्या गँगची फुल धमामस्ती असेलच. सो आपण सध्या तोंडवली स्टे केला आहे, जर तुम्हाला माहिती नसेल तर, कारण की हा पार्ट टू आहे खरं तर तोंडवलीचा. कारण लेट अपलोड केल्यामुळे कदाचित कळणार नाही तुम्हाला. सो पार्ट वन बघितला नसेल तर पार्ट वन बघा. तर तोंडवलीतनं तुम्ही कवडा रॉक्स आयलँडवर जाऊ शकता. अदरवाईज तुम्ही मालवणमधनं सर्जेकोट आहे, तिथूनही तुम्ही कवडा रॉक्स आयलँडवर व्हिजिट देऊ शकता. तर कवडा रॉक्स आयलँडची पूर्ण धमालमस्ती पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या बीचवर आलो आहेत, बाकीची जणांचं फ्रेश होऊन बिऊन तयार होईपर्यंत वेळ लागणार. तर थोड्या वेळाने नाश्ता करू आणि आपल्या बोटीचा सफर सुरू होईल कवडा रॉक्सला. जे पाठीमागचं बघताय ते तोंडवली बीच आहे, किती सुंदर असं दिसतंय. तुम्ही पण तोंडवलीत नक्कीच व्हिजिट द्या, मग तुम्हाला कळेल की कसं काय आहे ते. हे बघा, सध्या करण मी आणि बाकीचे पतोपाटी हा फोटोशूट करूया. म्हटलं तेवढंच वेळ फुकट घालवण्यापेक्षा चार पाच चांगले फोटो येले ते इन्स्टा आय डी जरा वाईज व्हायरल होईल. तर त्यामुळे इन्स्टा आय डी जरा चेकआउट करा आणि बघा फोटो टाकले असेल तर असेल. त्यासाठी आधी चांगले फोटो काढू घे. हे आपले स्वतःचेच फोटो काढतात बघा. हे दोघा हो यांना सुरू केल्याने थांब बाकी. रुको जरा, सबर करो, बोला धक्का मुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ नऊ वाजता जाऊत होता तर 12 वाजले. आता बोट रायडिंग का जात काय करून, कठीण परिश्रम. सकाळी सकाळी उठलो, 4 वाजता झोपलेला, 8 वाजता उठून धोको झालो आमच्या सोबत. धोको आमचा झोप नाही प्रॉपर मिळाला. आणि आता 12 वाजले आणि आता येईल या बोट. हो हो, एक बोट मध्ये बसला बघायला लागलेला माणूस. पूर्ण किती वेळात पोहोचू तरी? किती वेळ लागेल? किती वेळ लागणार दादा तिथे पोहोचायला? उतरायचं आम्ही सध्या उतरा. या खायचा पॉइंट काय रे? कवडा नाही ना, कवडा शिंपला. शिंपला पॉइंट वर आलोय. सध्या शिंपला पॉइंटवर आलो आहे, त्याच्यानंतर कवडा रॉक्स तिकडे जाणार. सध्या तरी या ठिकाणी मजा करूया.
अंके शिंपले गोळा कर रे करने काय लाइफ जैकेट घरक नव्हतं होता अरे लक्षातच नव्हतं जॅकेट नाही लक्षात होतं अरे पाय घसरत आहे त्याच्या ते बघा कवडा रॉक्स तिकडे जायचं आहे आता थोडं शिंपला पॉइंटची सफर झाली आता डायरेक्ट कवडा रॉक्स कवडात ना रे हा डॉल्फिन डॉल्फिन मिळतली काय बोललो तुझ्याकडे थांबलेलो बघूया नशिबात असली तर डॉल्फिन दिसेल नाही तर आमच्याकडे जलपोरो हा एका बघून घ्यावा तुम्ही ए चला ए बोटीली बोल लाइफ है तो सब कुछ बोल आम्ही बसलेलो आहोत तसेच काय रोहित आम्ही या ठिकाणी बसलेलो अरे पाठपर्यंत जागा ना म्हणजे लगेच सेफ्टी घातले ना सेफ्टी सेफ्टी फर्स्ट सेफ्टी क्या सोच आहे रे तेरी मानना पडेगा नदी या बाजूला चालू होते त्या नदीचं नाव गड नदी आहे आणि इथून या बाजूला अरबी समुद्र चालू होतो हे दोन्ही पाणी एकत्र येणं ते ठिकाण आहे पण आता सुट्टी झाल्यामुळे पूर्ण संगमचा जो वरचा भाग असतो म्हणजे दोन्ही पाणी एकत्र येऊन वेगवेगळा भाग दिसतो तो सुट्टीच्या प्रभावामुळे बाहेर गेलेला आहे तर आपल्याला तो पुढे गेल्यानंतर दिसेल परत बांधलेला तो ह्या बाजूला येतो स्पॉट आहे नदी आणि समुद्र एकत्र येणार तर तो हा स्पॉट हा स्पॉट झाला बरोबर हा संगम आपण समुद्रात प्रवेश करणार आहोत त्याच्यामुळे थोडीशी पोट हलणार आहे सगळ्यांनी सावध राहा पाहिजे तर जॅकेट डोंगरावरून सगळं पाणी येत असतं आणि त्याच्यामुळे तो जो संगम बघण्याचा जो म्हणजे देखावा आहे सप्टेंबर मध्ये बघायला भेटतो ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये हा म्हणजे तो कसं पूर्ण पाणी लाल असल्यामुळे इकडचं वेगळं पाणी असतं दोन्ही पाणी एकत्र आल्यावरती त्याच्या बाजूला जर आपण राहिला तर फोटो काढला तर खूप छान आहे आणि ही टाकी आता इथं राहतं का बेडूकच वाटत लगेच येऊन जायला पण आम्हाला 1.5-2 तास जातात
नको त्या किरकिरा पेपर घेऊन येतो इकडे करत दगड पंधरा फूट अपर काय खाली जायचं असेल आवडलं तर असं करायचं खाली जायचं असेल आणखी डीप मध्ये असं करायचं किती वाटली पाण्यात बोलता येत नाही ना आणि आजचा ना पाणी हे तीन महिने एवढं क्लिअर आहे सकाळपासून पूर्ण खाली पर्यंत दिसत होतो तिथे पूर्ण आता जातलं काय टाकी बिकी लावून स्कुबा डायविंगची टाकी ऑक्सिजन सिलेंडरची टाकी हे डॉक्टरांकडनं आणायचं सिलेंडर ऑक्सिजनच बांधून ठेवायचं मास्क लावायचं काय बोलतो नाही हे 75 ते एका बाळेने स्कुबा डायविंग पोह्याची काहीच गरज नाही तोंडाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा नाकाला ते गॉगल लावलेलं असतं नाकापासून डोळ्याला पूर्ण पेटत आतमध्ये पाणी जात असं शक्यतो नाकाने गाईड करणार नाकाने श्वास नाही घ्यायचा तोंडाने सोडायचा घ्यायचा आणि ते कसं काय करू 1000 रुपये पॅकेज आहे 800 रुपये आपले स्कुबाचं किती करतात 15 मिनिटं देतात 15 मिनिटं खोल आहे एवढं आणि तेवढं टीप जाणार तेवढं कानाला त्रास होणार खाल तिकडे खोल आहे जास्त तिकडे 10 फूट आहे बाहेर खोल आहे इथे भरपूर फूट इथे पप्पांना खूप पाणी जसं बाहेर जाणार तेवढं पाणी जास्त बाहेर गेल्यानंतर हा गाव पण दिसत नाही कसं रात्री सुरमायला जातात बाहेर जातात 2-3 तास रनिंग करून जातात मग ते गाव छोटासा दिसतो मग ते होका यंत्र असतं ना त्याच्यावर येतात आता जी पीआरएस झाले म्हणून त्याच्यावर जर रात्रीचं यायचं असेल तर ते आकाशात ना एक काईट सारखं आहे रात्री बघाल तुम्ही एक चिन्ह दिसतं म्हणजे तीन तारे असे असतात काल बघितलं होतं आपण काईट दिसतो पूर्ण मग आमच्या इकडून तो असा त्या दिशेला येतो म्हणजे एवढे वर्ष तो नॉलेज आहे त्याच्यामध्ये एकदा तुम्ही थोडा जवळ आलात की मग ह्याचे लायटी दिसतात गेली पीस मगाशी बघलात ना इव खाली आहे इव आता तरी छोटे दोर आहेत 15 फुटापर्यंत लांब असतात कवडा पक्षी मुळे कवडा रो दिसत तिकडे दादा करजे कोण फुटलं येत ना होय होय सर्जे कोटत मशीन
लागतील का? असे मित्र बसायचे पाडतले डायरेक्ट. खाली दुखा लागला म्हणून 6 वाजता उठलो मी परत. ते पिल्ला तोंडात ठेवता ना वेल तोंडात पण ठेवता काय तोंडात राहता. वन्स मोर तोंडात राहता. कशी अपमान झाला बाते घरा लोटा ये असली नाही लोंडा ठेवता ठेवता काय स्टोरीवर बघ काय लापरवाही का नतीजा तुझा उदाहरण तंबाखूचा. मित्रांनो कवडा रॉक्स वर जाता येत नाही म्हणजे ते जायला देत नाही. इलिगली नाही जाता येत असं आहे काहीतरी आम्हाला पण जास्त माहिती नाही. शिंपला पॉइंटला नी गेलो फुल धमाल मस्ती केली बोट राईडमध्ये मजाच मजा आली. आणि आता थोड्या वेळाने आम्ही चेकआउट करणार आहे रूम मतलब चेकआउट करण्याआधी एकदा समुद्रात जाऊन मजा करूया कारण की जाता जाता मजा करून गेल्याशिवाय ती ट्रीपमध्ये मजा येत नाही त्या पूर्ण. म्हटलं आता चेकआउट करतो जाय तर समुद्रात जाऊन धमाल मस्ती करूया. ठीक आहे बाकीचे सगळेजणं आधीच गेले आहेत ते बघा पुढे आपणही जाऊया धमाल मस्ती करू.